नमस्कार, आज आपण गरमागरम अशी बटाट्यापासून भजी बनवून घेणार आहोत। तर बाहेरील मस्त अशी खुसखुशीत ही बटाट्याची भजी तयार झालेली आहे। खाण्यासाठी अतिशय चविष्ट ही भजी लागतात। तर वातावरण पावसाचं तयार झालेलं आहे, धोधो पाऊस पडत आहे आणि यामध्ये गरमागरम बटाटा भजी तयार आहेत। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि या पाण्यामध्ये एक मोठ्या आकाराच्या बटाट्याची साल काढून अशा प्रकारे त्याला स्लाइस करून घेतलेलं आहे। बटाट्याची स्लाइस पाण्यात ठेवल्यामुळे त्या काळ्या पडत नाहीत, त्याचबरोबर मस्त क्रंची असं टेक्स्चर येतं आणि या स्लाइस साधारणपणे कडकसर अशा इथे आपल्याला लागतात। तर अशा प्रकारे या स्लाइस तयार करून घेतलेल्या आहेत आणि आता याची भजी खूप छान अशी होणार आहेत। तर सुरीने तयार करून घेतलेले आहेत ते। तर आता यासाठी आपण बॅटर तयार करून घेणार आहोत। तसं पाहिलं तर आपण बाहेर ज्या स्टॉलवरती किंवा हॉटेलमध्ये जी बटाट्याची भजी खातो तर त्याचं बाहेरील आवरण हे साधारणपणे प्लेन असतं, म्हणजे त्यामध्ये आपल्याला कुठलेही मसाले वगैरे जास्त दिसत नाहीत। तर आज आपण थोडंसं यामध्ये वेगळे पण करणार आहोत। तर एका बाउलमध्ये आपल्याला जितकं बेसन पीठ हवं आहे तितकं आपल्याला घ्यायचं आहे। तर हे बेसन पीठ साधारणपणे हलकसं रवाळ आहे। तर अशा प्रकारे तुम्ही बेसन पीठ घेऊ शकता किंवा यामध्ये 2 ते 3 चमचे तुम्ही तांदळाचं पीठ घालू शकता। तर आता इतकं मी बेसन पीठ घेतलेलं आहे, यामध्ये थोडीशी हळद घालून घ्यायची आहे। यामध्येच आता आपल्याला आलं, लसूण, कोथिंबीर याची पेस्ट घालून घ्यायची आहे। साधारणपणे भरडसर अशी ही वाटून घेतलेलं वाटण आहे हे। तर हे ऑप्शनल आहे, पण मला आता ही बटाट्याची भजी साधारणपणे तिखट हवी होती म्हणून यामध्ये मी आलं, लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरची घालून याचं भरडसर वाटण तयार केलेलं आहे। तर खूप छान अशी या मसाल्याची टेस्ट लागते आणि यामुळे ही बटाटा भजी अतिशय चविष्ट तयार होतात। तर आता जवळपास 2 चमचे हे भरड घालून घेतलेलं आहे, हिरवी मिरची, आलं, लसूणचं। त्याचबरोबर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। आवडत असेल तर तुम्ही यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ घालू शकता, पण आता मला यामध्ये घालण्याची गरज नाही कारण की इथे वापरलेलं बेसन पीठ हे साधारणपणे रवाळ आहे। आता यामध्ये मी थोडासा 1/2 चमचा ओवा जो आहे तो हातावरती जरा कुस करून यामध्ये घालून घेतलेला आहे। आता आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे। यामध्ये अंदाजे थोडं थोडं पाणी घालून हे बॅटर आपण तयार करून घेऊया। तर चमच्याच्या सहाय्याने आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। तर हे बॅटर जास्त आपल्याला पातळही करायचं नाही आणि जास्त घट्टही ठेवायचं नाही, साधारणपणे चमच्याने पडेल इतपत आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे। यामध्ये पुन्हा मी थोडंसं पाणी घालून घेतलं आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। या बॅटरमध्ये आपण खायचा सोडा किंवा गरम तेलाचं मोहन काहीच वापरलेलं नाही। तर अशा प्रकारे हे बॅटर आता बनवून तयार आहे। तर याच बॅटरमध्ये आपल्याला आता हे जे बटाट्याचे स्लाइस केलेले आहेत ते आपल्याला यामध्ये घोळवून मस्तपैकी गरम तेलामध्ये सोडून बटाटा भजी तळून घ्यायची आहे। तर आता अशा प्रकारचे बॅटर तयार झालेलं आहे आणि ही कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे। तर आता एका बटाट्याची स्लाइस घेऊया आणि त्याला आपल्याला अशा प्रकारे या बॅटरमध्ये बुडवून घ्यायचं आहे। तर व्यवस्थित हे जे मिश्रण आहे या स्लाइसला कोट झालं पाहिजे दोन्ही बाजूने, म्हणजे खूप छान अशी ही बटाटा भजी तळून तयार होतात आणि आवरण मस्त खुसखुशीत असं तयार होतं। तर आता हे तयार झालेलं आहे। आता कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे, आता यामध्ये आपण हे स्लाइस घालून घेणार आहोत। कढई लहान आहे आणि या तेलामध्ये जितके आपल्याला बटाटा भजी मावतील तितकेच आपल्याला घालून घ्यायचे आहेत, जास्त यामध्ये गर्दी करायची नाही। तर यामध्ये साधारणपणे 4 ते 5 इतकेच बटाट्याचे स्लाइस घालून घेणार आहे आणि मस्त रंग बदलेपर्यंत सोनेरी रंगावरती आपल्याला हे तळून घ्यायचे आहे। तर इथे गॅस आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवर ठेवून घ्यायचा आहे, जास्त स्लो ठेवायचं नाही। जास्त स्लो जर गॅस ठेवला तर ही बटाट्याची जी भजी आहे जास्त तेल खेचून घेतं आणि जास्त तेलकट ही भजी तयार होतात। तर मीडियम टू हाय फ्लेमवरती गॅस आपल्याला इथे ठेवून घ्यायचा आहे। तर सुरुवातीला अंदाज घेतच यामध्ये मी ही बटाटा भजी घालून घेतलेली आहेत। तर छान असं ही बटाटा भजी तेलात घातल्यानंतर सेट होऊ द्यायची आणि मगच आपल्याला ह्या चमच्याने पलटून घ्यायची आहेत। तर आता चमच्याने यांना उलटून घेऊया। तर आता पलटून घेतलेली आहेत ही आणि बघा सुरुवातीला अंदाज आला नव्हता, त्यामुळे ही बटाटा भजी थोडीशी एकमेकांना लागलेली आहेत। तर आपल्याला काय करायचं आहे की तेल इथे थंड होऊ द्यायचं नाही, गरम गरम तेलामध्ये ही तळून घ्यायची आहे। तर गॅस इथे मी बटाटा भजी घालण्या अगोदर स्लो करून घेतला होता। तर आता मी पुन्हा मीडियम टू हाय फ्लेमवर गॅस करून घेतलेला आहे आणि आता या आचेवरती आपल्याला ही तळून घ्यायचे दोन्ही बाजूने सोनेरी रंगावरती। तर छान अशी खुसखुशीत आता ही बटाटे भजी तयार झालेली आहेत। तर आणखीन थोडंसं 1 मिनिटासाठी याला तळून घेऊया। तर आता याचं आवरण बघा मस्त असं फुगत चाललेलं आहे आणि ही बटाटा भजी टम्म अशी फुलून तयार होणार आहेत।
तर अशा प्रकारे आता ही बटाटा भाजी जवळपास तयार झालेली आहे आणि सोनेर रंगावरती आता ही तळून झालेली आहे. याला आता आपण काढून घेणार आहोत आणि पुन्हा जी राहिलेली शिल्लक जी भजी आहे ती आपण या तेलामध्ये घालून घेऊया. आता शिल्लक राहिलेली बाकीची भजी देखील थोडी थोडी करून आपण तळून घेणार आहोत. तर जवळपास एक मोठ्या बटाट्यापासून प्लेटभर इतकी ही बटाटा भजी तयार झालेली होती आणि चार माणसांना सहजपणे पुरतील इतकी ही बटाटा भजी तयार होतात. तर आता या कढईमध्ये जवळपास 6 ते 7 इतकीच बटाट्याचे स्लाईस मावतात. तर आता बघा ही भजी मस्तपैकी फुललेली आहेत, टम्म अशी फुगतात ही भजी. तर आता याला देखील आपण पलटून घेऊया. बाहेर स्टॉलवर किंवा हॉटेलवर जी बटाटा भाजी मिळतात त्याचं बाहेरील आवरण हे प्लेन असं आपल्याला दिसतं, टम्म अशी फुगलेली भजी दिसतात. पण या बटाट्या भजीच्या बॅटरमध्ये आपण जे हिरवं वाटण घातलं होतं, आलं लसूण कोथिंबीर याचं भरड वाटण घातलं होतं, त्यामुळे ही बटाट्यांच्या भजीचं बाहेरील आवरण जे आहे ते प्लेन न दिसता साधारणपणे आपल्याला ओबडधोबड दिसत आहे. पण याची चव जर म्हणाल अतिशय चविष्ट ही बटाटा भजी तयार होतात. तिखट लागतात हिरव्या मिरचीमुळे आणि आलं लसूण कोथिंबीर याची एक वेगळीच टेस्ट या भजींमध्ये येते. आता शिल्लक राहिलेली जी भजी आहे पटापट आपण इथे तळून घेणार आहोत. तर ही भजी कशा बरोबर खाणार, तर यामध्ये आधीच आपण हिरवं वाटण घातलेलं आहे त्यामुळे यामध्ये वेगळी चटणी असण्याचं काहीच कारण नाही. किंवा जर तुम्हाला आवडत असेल तुम्ही ही भजी हिरवी चटणी किंवा लाल चटणीसोबत खाऊ शकता, सॉस सोबत देखील ही भजी खाऊ शकता, किंवा तळलेल्या हिरव्या मिरची बरोबर देखील ही भजी खाऊ शकता. तर अतिशय चविष्ट ही भजी तयार होतात. तर आता तयार झालेली सगळी भजी मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहेत. आता सगळी भजी तळून झाल्यानंतर बेसन पिठाचं जे बॅटर शिल्लक राहिलं होतं त्यापासून आपण बेसना पिठाची चुरी बनवून घेणार आहोत. बेसन पिठाची चुरी म्हणजे काय, शिल्लक राहिलेलं बॅटर हे पातळ असं या तेलामध्ये सोडून घ्यायचं आणि कुरकुरीत होईपर्यंत ते तळून घ्यायचं. तर खूप चविष्ट असं हे तयार होतं, लहान मुलांना फार आवडतं. तर यापासून तुम्ही चटणी देखील बनवू शकता. तर ही तळलेली बेसनाची चुरी जी आहे ती लसूण आणि त्याचबरोबर जे लाल तिखट आहे ते घालून मस्त तुम्ही लाल चटणी अशी बनवू शकता. तर आता इथे मी आता चुरी देखील तळून घेणार आहे. तर आता ही भजी तयार झालेली आहे आणि आता इथे आपण एका प्लेटमध्ये भजी काढून घेतलेली आहेत आणि ही बेसनाची चुरी देखील ज्याला साधी भजी आपण म्हणू शकतो बेसनाची तयार आहे, गरमागरम बटाट्याची भजी. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपीसही. तोपर्यंत बाय.